आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात 4 माणसं मेली, मंजूर झालेली पेन्शन मिळाली नाही. महसूल खात्याचा लबार कारभार. तालुक्यात संतापाची लाट. उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हे दाखल करा. मागणी. शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गरिबांना अडचणीत आणलं आहे, पण लोकप्रतिनिधी बाकी मुख घेऊन गप्प आहेत. भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारबद्दल कष्टकरी श्रमिक वर्गात कमालीचा संताप उसळला आहे. खासदार राजू शेट्टी आणि आमदार उल्हास पाटील या दोन लोकप्रतिनिधींना लोकांनी सुट्टे पैसे गोळा करून निवडून दिलं आणि त्यांच्या तालुक्यात 4 नागरिकांनी टाचा खुडून मृत्यूला कवटाळलं, पण या पगारदार लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही. भारतीय जनता पार्टीला शिरोळ तालुक्यात वेगवेगळ्या निवडणुकीत यश आलं, पण यशानं हुरळून गेलेल्या भाजपनंही गरिबांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही. राजकीय हल्लाबोल करून सभेतून प्रतिष्ठा मिळवून घेणाऱ्या राष्ट्रवादीनंही दुर्लक्ष केलं आहे. सामाजिक कार्यातून डोकं वर काढणाऱ्या काँग्रेसनं केवळ भांडवलदारांचे प्रश्न हातात घेत नाचायला सुरुवात केली आहे आणि याचाच फायदा प्रशासनाला होत आहे. 6 जानेवारीला शिरोळ तालुक्यातील गरीब कष्टकरी श्रमिकांना पेन्शन मंजूर झाली, पण त्यांच्या हातात फुटकी कवडी सापडण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शिरोळ तालुका रयत क्रांती शेतमजूर संघटना, या संघटनेच्या वतीनं अनेक वेळा आम्ही 3 ते 350 आंदोलनं केली. सामान्य माणसाला आधार मिळावा, जे पाल्यात झोपडीत जगाळ्यात राहणारे लोक आहेत यांची सुधारणा व्हावी, यांना शासकीय लाभ जरा सुलभ मिळावा म्हणून आमची संघटना ही कार्यरत आहे. हे कार्यरत असताना सरकारी अधिकारी आडमुठी धोरण वापरल्यामुळं या गरिबांना न्याय मिळत नाही म्हणून मला 350 आंदोलनं करावं लागली. ह्या ठिकाणी जे तहसीलदार आहेत, हे तहसीलदार जाणीवपूर्वक गरीबांनी ठेचायचं काम करायला आहेत. ह्या गरिबांची राखरांगोळ करायचं, यांच्या चुलीत पाणी ओतायचं काम ह्या तहसीलदारामार्फत चालू आहे, कारण त्याचा प्रत्यय आता यायला आहे. कारण 1235 लोकांची पेन्शन मंजूर झाल्यानंतर 5 महिने झाले तरी ही पेन्शन जमा करायला तयार नाहीत. त्यापैकी आता माझ्या हातामध्ये आहेत 4 लोक या ठिकाणी मरण पडल्यात, गोलंदाज आणि अंजना शिरोळकर, बाबासो शिरोगावे, कुसुम भेंडवडे, हे आलास यड्राव आणि मजरेवाडी यामधले लोक आहेत. त्यांची म्हणजे मयत दाखलं माझ्याजवळ आहेत. ही 4 लोकांनी जर करता पेन्शन टाइमात मिळाली असती तर अजून ही 4 वर्ष लोक जगले असते. या गरिबांना आशा एक आहे की शासन देत ते आपल्या दारापर्यंत जर पोहोचलं तर त्या गरिबांच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर जरा आनंद राहील आणि 4 वर्ष लोक परत जगतील. आम्ही जगाव म्हणून करायला आलोय आणि तहसीलदार लोकांनी माराव म्हणून एक पद्धत चालू केल्यात, एक कलमी कार्यक्रम हातात घेतल्यात. तहसीलदार जे करायला आल्यात ह्या पूर्ण तालुक्यामध्ये आतापर्यंत जे तहसीलदार होऊन गेले त्याच्यापेक्षा भयानक वाईट तहसीलदार या शिरोळ तालुक्याला मिळाला आहे. त्यामुळे त्या गरिबावर जर तुटून पडायचं काम या तहसीलदार करणार आहेत. जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, 4-2 अधिकारी त्यांना हाताशी धरून या ठिकाणी गरिबांना चेचायचं काम करणार आहेत, पण आमच्या जीवात जीव आणि प्राण असोपर्यंत आम्ही कधीही ह्यापासून तूसभर बाजूला जाणार नाही. आम्ही लवकरच भयानक मोठं आंदोलन आम्हाला हातात घ्यावं लागल. आणि एक आणि असं झालंय की 1235 मध्ये लोकांचं जे पेन्शन मिळालंय, या 35 लोकांमध्ये आता गणेशवाडीमध्ये फक्त 10-20 लोकांनाच पेन्शन दिलं आणि त्याच्यानंतर म्हणजे शिरोळ तालुक्यामध्ये असंतोष व्हावा, सगळ्या लोकांच्या जातीमध्ये सगळे मारामारी व्हावी हा एकच उद्देश या तहसीलदारांचा दिसतोय. या तहसीलदारांची खातेन्याय चौकशी करून अशा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्हाला भयानक मोठं आंदोलन करावं लागेल आणि नजीकच्या काळात आम्ही ते करणार आहे. आम्ही आता या ठिकाणी कलेक्टरना भेटणार आहे, कलेक्टरच्या ठिकाणी भयानक मोठं आंदोलन आपल्याला घेऊन जायचं आहे. या ठिकाणी आमची आता तयारी गावोगावात चालू आहे. या तहसीलदारांची चौकशी व्हायलाच पाहिजे, कारण हा माणूस गरिबांचा कर्दन काळ आहे. अशा माणसाला या ठिकाणी ठेवणं म्हणजे धोका आहे. जे 2005 महापूर आलता तशा पद्धतीचा पूर या तहसीलदाराचा या तालुक्यामध्ये बैमानी चालू आहे आणि या माणसाला या ठिकाणी सबक शिकवल्याशिवाय शिरोळ तालुका गप असणार नाही याची या ठिकाणी मी हमी देतो. या याच्यामध्ये या माझ्याकडे सगळे जे पासबुक आहेत या लोकांची मयतचे दाखला आहेत, या लोकांना जर मिळालं असतं या गरीब लोकांना तर आता बरं झालं असतं, पण मिळालं नाही, ठीक आहे. पण अजून मी वेळ गेली नाही, अजून मी सुधरावं आणि 4
माही 4 महिने झालं, 5वा महिना चालू झाला, या लोकांना गरिबांच्या घशामध्ये घास घालावा, नाहीतर हजारो लोक आणि मरतील. ही गरीब लोक कधी मरतील, काय मरतील सांगता येत नाही. आणि या गरिबांना शासनाची योजना घेऊन लोक प्राण सोडतील पण द्यावं एवढी भूमिका आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझी पुन्हा एकदा निर्वाणीची विनंती करून सांगतोय की आमचा अंत बघू नका. जर अंत बघला त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला ह्याचा परिणाम भोगावं लागल. आणि मी ह्या ठिकाणी मी माझा प्राण जरी गेला तर मी यातनं तुसभर देखील मागं जाणार नाही. मधल्या काळामध्ये आपल्यावर विनाकारण आमच्यावर ह्या अधिकाऱ्यांना खोटं नाटक सांगून माझ्यावर केसेस दाखल केल्या. त्या केसेस दाखल केल्या तर त्या केसेस दाखलचा विषय संपला. पण जर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मन कुलभूषित करून माझ्याबद्दल आंदोलन मोडण्याचा प्रयत्न या तहसीलदार करायला, मी या तहसीलदाराला खात्याने ह्या चौकशी केल्याशिवाय गप बसणार नाही. आणि इथून पुढचं आंदोलन हे भयानक असेल, अजूनही त्यांनी मला न्याय द्यावा ही माझी कळकळीची विनंती. तळपायाची आग मस्तकाला जावी अशी लज्जास्पद घटना शिरोळ तालुक्यात घडली आहे. वर्ष 2.25 वर्ष पेन्शनची कागद गोळा करायची, शिरोळ तहसील कार्यालयात द्यायची. 6 जानेवारीला श्रीमती अंजनी निवृत्ती शिवडकर या यडावच्या वृद्ध महिलेला पेन्शन मंजूर झाली आणि त्यानंतर या वयोवृद्ध महिलेने हरोलीतील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून खातं उघडून घेतलं. आज या घटनेला 5 महिने झाले पण 1 रुपयाही पेन्शनचा या महिलेच्या खात्यावर जमा झाला नाही. 29 एप्रिलला श्रीमती अंजनी निवृत्ती शिवडकर यांचा मृत्यू झाला. आलास येथील शंकरगंज निजाम गोलंदाज या वयोवृद्ध नागरिकाने 2.5 वर्ष प्रयत्न सुरू ठेवला होता. पेन्शन मिळण्यासाठी त्यांना 6 जानेवारीला पेन्शन मंजूर झाली. औरवडच्या KDCC बँकेत या वयोवृद्धाला खातं काढा असं सांगण्यात आलं. त्यानं खातंही काढलं पण गेल्या 5 महिन्यात फुटकी कवडीही गोलंदाज यांच्या खात्यावर जमा झाली नाही. 2 मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. यड्रावेतील बाबासो बाळाप्पा शिरगावे यांना 6 जानेवारीला पेन्शन मंजूर झाली. ते 2 वर्ष पेन्शनसाठी झटत होते. त्यांनी हरोलीतील KDCC बँकेत खातंही उघडलं आणि या नागरिकाचा मृत्यू 8 एप्रिलला झाला. मजरेवाडी येथील श्रीमती कुसुम बापूसो भेंडवडे यांनी 1.5 वर्ष प्रयत्न सुरू ठेवले. पेन्शन मिळावी म्हणून त्यांना 6 जानेवारीला पेन्शन मंजूर झाली. त्यांनी बँकेत शासनाच्या आदेशानं खातं उघडलं. 16 फेब्रुवारीला त्यांचं निधन झालं. लोक टाचा खुटून मरत आहेत. 4 नागरिकांचा मृत्यू झाला, तेही वयोवृद्ध नागरिक पेन्शन विना तडफडून गेले. शिरोळ तालुक्यात महसूल खात्यानं लोकांना वेटीला धरून धिंगाणा घातला आहे पण सत्तेवर बसलेल्या भाजपला आणि गरिबांचा कळवळा असलेल्या लोकप्रतिनिधींना जनाची ना मनाची काहीच वाटत नाही. सुट्टे पैसे देऊन लोकांनी मतदान केलं आणि प्रतिष्ठा नसलेल्या भाजपला शिरोळ तालुक्यात संधी दिली आणि त्यांच्याच तालुक्यात सरकारी लाभापासून लोक मरून जात आहेत. 4 गरिबांचा मृत्यू झाला पण ना महसूल मंत्री पाहतात ना आमदार खासदार पाहतात. विजयाची गुढी उभारली अशी टिमकी वाजवणारे भाजपवाले पाहतात. केवळ सत्तेसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जी म्हणत अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लाचारी करायची या पुढारींच्या कुप्रतापामुळे शिरोळ तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. महानकारी न्यूज वृत्त सेवा. तसेच KDCC बँक या बँकेमध्ये गणेशवाडी या महिलेचं या ठिकाणी 12-12 रुपये 2 वेळा एकाच महिन्यात कट केलेत आहे. म्हणजे मनमानी कारभार पूर्ण बँकेत देखील चालू आहे. बँकेमध्ये आज माझ्याकडे पासबुक हातात आहे, त्या पासबुकामध्ये त्यांनी 12-12 रुपये लोकांचं एकाच महिन्यात कट केलेत. पैशाचं मनमानी करायला लागल्यात. लोकांच्या हातात पैसे पडू देणार हे लोक बकासूर आहेत का काय मला कळणं झालं आहे. आणि गरिबांच्यामध्ये एवढं वाईट परिस्थिती आहे. सकाळी कामाला गेलं तर संध्याकाळी रात्री दिवा लावल्यावर माणूस येतो आहे, दिवा देखील त्याच्या घरामध्ये लागत नाही. आणि हे सरकारी योजनेचा लाभ जर त्या लोकांना मिळाला तर तेवढंच त्यांचं जरा छोटं मोठं काय तर त्या ठिकाणी चालेल. आणि लोकं 2 टाईम खायचं ते 1 टाईम तर खाऊन जगतील, नाहीतर टाचा खुडून लोकं मरतील. एवढी वाईट परिस्थिती या शिरोळ तालुक्यामध्ये दैनंदिन आहे. या तहसीलदाराच्या माध्यमातून दानोळीमध्ये देखील भयानक मोठं जातीवाद करून ठेवलं आहे.
पाण्याच्यासाठी लोकांच्या मध्ये वाईट परिणाम करून ठेवला. या शिरोळ तालुक्यामध्ये सगळ्यामध्ये असंतोष या तहसीलदारांचा आहे. या तहसीलदारांची संपूर्ण शिरोळ तालुक्यातली एकजूट मांडली पाहिजे आणि या तहसीलदाराला इथनं हक्कललं पाहिजे. एवढ्या या शिरोळ तालुक्याच्या पूर्ण माझ्या सगळ्या जे काम करणाऱ्या जे संघटना आहेत, या सगळ्यामध्ये काम करणाऱ्या समाजाचे काम करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, यांना माझी विनंती आहे की अशा तहसीलदाराला ताबडतोब इथनं हक्क लावला पाहिजे. त्याशिवाय या गरिबांना न्याय मिळणार नाही. आणि न्याय मिळायचा असेल तर एक पद्धतीनं आपल्याला काय राहावं लागेल, एकजूट आपल्याला जर ठेवावं लागेल आणि जे आमच्यावर अन्याय व्हायला हवा अन्याय मोडून काढावं लागेल. जर आंदोलन मोडलं तर समाज मोडल ही बरोबर होणार नाही. आणि ह्यामुळं सगळेजणी जागृत राहणं गरजेचं आहे. आणि अशा माणसाला ह्यातनं हक्कल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही. एक राहू दे.